नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही असे स्टॉक्स जे स्टॉक्स आता टेक्निकली फार चांगल्या पॅटर्नवरती आलेले आहेत आणि जेणेकरून तुम्हाला एक चांगली अपसाईड या स्टॉक्समध्ये पाहायला मिळू शकते। तर मग कोणते आहेत हे स्टॉक्स आणि कशा पद्धतीनं त्याचा आपण ॲनालिसिस करतोय पहा। हा सर्वात पहिला स्टॉक आहे, हा आहे झोमॅटोचा। आणि याचा जो चार्ट मी इथे वापरलेला आहे हा आहे मंथली चार्ट। मंथली चार्टमध्ये आपल्याला मित्रांनो काय पाहायला मिळतं, इथे हा स्टॉक लिस्ट झाला होता एरियामध्ये, त्यानंतर स्टॉकने एक थोडीशी अपसाईड दाखवली, परंतु खूपच स्टॉकचं जे व्हॅल्युएशन आहे ते ओव्हर झाल्यामुळे स्टॉक सरळ खाली आलेला आहे। खाली आल्यानंतर आपल्याला इथे एक व्हॉल्यूम स्पाईक झालेला पाहायला मिळतो आणि यानंतर सतत तुम्हाला व्हॉल्यूममध्ये स्पाईक्स आपल्याला पाहायला मिळतात, कारण मित्रांनो हा मंथली चार्ट आहे हे लक्षात ठेवा। आणि मग यानंतर आपल्याला काय दिसतं की स्टॉकने पुन्हा एकदा अपसाईड दाखवायला सुरुवात केली आणि वरच्या बाजूला गेल्यानंतर आता एक त्यांनी रेझिस्टन्स क्रिएट केला आहे जिथे तो पहिल्यांदाच रेझिस्ट झाला होता। आता इथनं पुढं काय घडू शकतं, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच इथे एक राऊंडिंग बॉटम तयार होत आहे। आता इथे दोन पद्धतीचे पॅटर्न्स तयार होऊ शकतात, एकतर इथे कप अँड हँडल पॅटर्न तयार होऊ शकतो अशा पद्धतीनं आणि मग इथे एक ब्रेकआउट येऊ शकतो। आणि जर हा स्टॉक सध्या मार्केटची कंडिशन चांगली आहे त्यामुळे जर हा स्टॉक इथनं वरती गेला तर तो एक रिटेस्टसाठी खाली येऊ शकतो आणि मग पुन्हा अपसाईडला जाऊ शकतो। तर अशा दोन्ही केसेसमध्ये तुम्ही कशी एंट्री प्लॅन करू शकता हे लक्षात घ्या। याचा जो टॉप आहे किंवा मग रेझिस्टन्स आहे तो आहे 175.50 रुपये म्हणजेच काय, मार्केट जर इथनं सरळ वरती गेला, हा स्टॉक वर गेला आणि जर रिटेस्टसाठी खाली आला तर वर जाताना जो तिथे ब्रेक करेल तर त्या ठिकाणी तुम्ही फ्रेश एंट्री प्लॅन करू शकता। आणि जर हा स्टॉक एक कप अँड हँडल पॅटर्नसाठी जर थांबला तर मग तुम्ही जेव्हा याचा 175.50 ब्रेकआउट होईल आणि फ्रेश जे काही बायर्स प्लॅन करतील किंवा एंट्री करतील तर त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकता। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही पहा की असं का होऊ शकतं किंवा हा पॅटर्न का तयार होऊ शकतो, तर ज्या लोकांनी ह्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाईंग केलं असेल आणि अपसाईड होल्ड करून ठेवली असेल तर त्या लोकांना आता चांगला प्रॉफिट त्यांच्या अकाउंटला दिसत असेल, कारण हा स्टॉक ऑलमोस्ट 40 रुपयाला आला होता आणि आता त्याची प्राईस आहे साधारण 160 रुपयाच्या आसपास। म्हणजेच या लोकांना कुठेतरी एक्झिट होण्यासाठी, प्रॉफिट बुकिंग होण्यासाठी जागा पाहिजे आणि ती आहे हा रेझिस्टन्स। म्हणजे या रेझिस्टन्सला जे काही जुने सेलर्स आहेत किंवा जुने बायर्स आहेत तर ते इथे सेल करून निघून जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना फ्रेश एंट्री प्लॅन करायची तर ते या लेवलच्या आसपास एंट्री प्लॅन करू शकतात। आणि ज्यांना खूपच कॉन्फिडन्स असेल कंपनीच्या फंडामेंटलबद्दल तर ते लोक या एरियामध्ये बाय करून या स्टॉकला सपोर्ट घेऊन वरती घेऊन जातील आणि जिथं टेक्निकली नवीन फ्रेश एंट्री होईल तर ती ही एरिया असणार आहे। मग या ठिकाणावरनं हा स्टॉक अपसाईडला जाण्यासाठी रेडी होईल। म्हणजेच आता तुम्हाला झोमॅटोला रडारवरती ठेवायला हवं एवढं मात्र नक्की। आता पुढचा स्टॉक आहे मित्रांनो, हा आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड। या स्टॉकमध्ये सुद्धा काय झालं मित्रांनो, हा वीकली चार्ट आहे त्यामुळे तुम्हाला एक एक कॅन्डल एक एक वीकची दिसणार आहे। यामध्ये आपल्याला एक कप अँड हँडल पॅटर्न दिसतोय, तो कसा तो पहा। इथे आपल्याला एक कप दिसला की जो त्याच लेवलवरनं त्याने रिजेक्शन घेतलं होतं जिथे त्यानं आधी रिजेक्शन घेतलं होतं, म्हणजेच तो रेझिस्टन्स आता खूप कन्फर्म झालेला आहे। म्हणजेच पहा तुम्ही, आता याला आपण आता थोडंसं एक्सपांड करूयात म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल। जो कप इथे तयार झालेला आहे तर त्याचा हा आपण हँडल तयार होतोय असं आपण म्हणू शकतो, कारण जर या स्टॉकला खाली पडायचं असतं तर यानं जेव्हा हा रेझिस्टन्स फेस केला तर तेव्हा तो सलग लोअर लोचं क्रिएशन करत खाली यायला पाहिजे होता, परंतु तसं झालेलं नाही। इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा याच्यामध्ये बाईंग आलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये व्हॉल्यूमसुद्धा खूप चांगला आहे, व्हॉल्यूम कमी झालेलं नाही आहे हे लक्षात घ्या, कारण जनरल व्हॉल्यूम या स्टॉकमध्ये एवढाच होता, परंतु जशी या स्टॉकमध्ये अपसाईड पकडली आहे तसा याच्यामध्ये व्हॉल्यूमसुद्धा स्पाईक झालेला आहे। म्हणजे आता खूप जास्त शक्यता आहे की हा स्टॉक हा 151.65 रुपयाचा जो ब्रेकआउट आहे हा ब्रेक करेल आणि जर का इथं ब्रेक केला तर मग एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला भेटू शकते। याच्यासाठी तुम्ही टार्गेट किती असू शकतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही फिबोनाचीचा यूज करू शकता, फिबोनाची रिट्रेसमेंटप्रमाणे तुम्ही तुमचं टार्गेट याच्यामध्ये लावू शकता। आता
तिसरा स्टॉक आहे मित्रांनो रॅलीस इंडिया लिमिटेड, याचा सुद्धा आपण इथे विकली चार्ट घेतलेला आहे. परंतु मित्रांनो एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, मी जे अनालिसिस तुम्हाला करून दाखवतोय तर हे तुम्हाला तुमचं स्वतः अनालिसिस करायला शिकलं पाहिजे आणि यामध्ये कुठलाही बाईंग किंवा सेलिंगचा सिग्नल नाही आहे किंवा मी तसं काहीही सांगत नाही. मी माझं अनालिसिस, मला जे वाटतंय ते तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर हा आता विकली चार्ट आहे. या विकली चार्टमध्ये आपल्याला काय दिसतं, तर इथे आपल्याला एक डबल बॉटम पॅटर्न दिसतो आणि त्या डबल बॉटम पॅटर्नप्रमाणे हा हळूहळू हळूहळू आता वरती येताना दिसतोय. परंतु इथे जर तुम्ही पाहिलं तर जिथं त्याचा रेझिस्टन्स होता तर त्या रेझिस्टन्सला खूप जास्त व्हॉल्यूम स्पाईक झालाय आणि त्यामुळे हा स्टॉक रडारवरती आलेला आहे. आता साहजिक आहे की हा स्टॉक जर आता ब्रेकआउट झालेला आहे तर यानं आता इथे थांबता कामा नये हे लक्षात घ्या. म्हणजे इथे एकही रेड कॅन्डल, विकली बेसिसवरती मी सांगतोय, जर एकही रेड कॅन्डल यानं बनवली तर मग मात्र या स्टॉकमध्ये ती मजा राहणार नाही हे लक्षात असू द्या. म्हणजे आता यानं सातत्यानं वरती जाणं गरजेचं आहे, ॲटलिस्ट 330 रुपयांच्या आसपास तरी. म्हणजे हा एवढा अपसाईड आपल्याला याच्यामध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. जर या स्टॉकनं सोमवारी जेव्हा चालू झाल्यानंतर जर हा लो जर त्यानं ब्रेक केला नाही तर आणि जर वरच्या बाजूला जर त्यानं ट्रॅव्हल केलं तर मग तुम्हाला चांगलं अपसाईड याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता आपण याला डेलीवरती कन्वर्ट करूयात आणि पाहूयात की याच्यामध्ये आपल्याला अजून काय पाहायला मिळतंय. मित्रांनो इथे जर तुम्ही पाहिलं तर स्टॉकने बऱ्याच वेळा या एरियामध्ये रेझिस्टन्स फेस केलेला होता आणि शेवटी त्यानं तो रेझिस्टन्स ब्रेक केलेला आहे आणि विथ व्हॉल्यूम, कारण हा व्हॉल्यूम जो आपल्याला स्पाईक झालेला दिसतोय तो त्याच दिवसाचा आहे, शेवटच्या दिवसाचा जेव्हा तो ब्रेकआउट झालाय. त्यामुळे हा ब्रेकआउट सस्टेन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत हे लक्षात ठेवा. कारण सिंगल डेमध्ये या स्टॉकनं 255 ते 287 ट्रॅव्हल केलेला आहे आणि ऑलमोस्ट 290 वरती तो जाऊन आलेला आहे सिंगल डेमध्ये. तर मग अशा पद्धतीनं हा स्टॉकसुद्धा तुमच्या रडारवर असायला हवा. आणि याच्यामध्ये RS जर तुम्ही बघितला तर तो पॉझिटिव्ह झालेला आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ पॉझिटिव्ह आहे आणि विथ ब्रेकआउट विथ व्हॉल्यूम, त्यामुळे हा स्टॉक एका चांगल्या लेवलला आलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही चांगली अपॉर्च्युनिटी प्लॅन करू शकता. आता पुढचा स्टॉक आहे मित्रांनो रेडिको खेतान. ही कंपनीसुद्धा फार चांगली कंपनी आहे, याचा आपण इथे विकली चार्ट आपण लावलेला आहे. या चार्टमध्ये आपल्याला काय दिसतंय, या चार्टमध्ये एक चांगला अपसाईडला एक स्ट्रॉंग ब्रेकआउट आपल्याला इथे पाहायला मिळतोय विकली बेसिसवरती. कारण हा स्टॉक जो आहे हा खालनं वर आलेला आहे, त्यामुळे ही ह्याची अपसाईड आहे हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जर आपण ह्याला थोडासा चार्ट झूम केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल मित्रांनो, ज्या ठिकाणी याचा पहिला रेझिस्टन्स होता त्याच ठिकाणी आता त्यानं सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्टला एक मोठी वीक इथे बनवलेली आहे, म्हणजेच या एरियामध्ये चांगल्यापैकी बाईंग झालेलं आहे हे आपल्याला इथे लक्षामध्ये येतं. आता या स्टॉकमध्ये एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते जर या स्टॉकने याचा हाय जर ब्रेक केला या कॅन्डलचा. तर मग हा हाय किती आहे तो मी तुम्हाला दाखवतो. हा हाय आहे साधारण 1615 रुपयांचा. 1615 रुपयाचा हाय जर या स्टॉकने ब्रेक केला तर तुम्हाला ऑलमोस्ट साधारण 1720 ते 1730 रुपयांच्या आसपासचं टार्गेट तुम्हाला यामध्ये सहज पाहायला मिळू शकतं आणि सेकंड टार्गेट तुम्हाला 1805 रुपयाच्या आसपास पाहायला मिळू शकतं. म्हणजे फक्त या कॅन्डलचा हाय ब्रेक करणं, नेकलाईनचा ब्रेकआउट येणं यामध्ये जास्त गरजेचं आहे हे तुम्ही लक्षात असू द्या. कारण तुम्ही जर पाहिलं तर या कंपनीचे रिझल्टसुद्धा रिसेंटली फार चांगले लागलेले आहेत, एक्सपेक्टेशनपेक्षा अगदी चांगले रिझल्ट्स या कंपनीचे आलेले आहेत आणि प्राईस ॲक्शन पण आपल्याला तेच सांगते जे हे स्टॉक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे चार स्टॉक आम्ही तुमच्यासाठी सिलेक्ट करून आणले होते. यापैकी तुम्ही कुठल्या स्टॉकमध्ये एंट्री घ्याल आणि कशाच्या बेसिसवर घ्याल ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.